गारगोटी परिसराची वाढती भौगोलिक परिस्थिती विचारात घेऊन विकासाच्या मूलभूत सुविधा देण्यावर शासनानं भर द्यावा असे उद्गार माजी आमदार बजरंग देसाई यांनी काढले चौदाव्या वित्त आयोगातून गारगोटीमधील विकासकामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून गारगोटीमधील कृष्णम काका कॉलनी शाहू कॉलनी साई कॉलनी टेंबलाई चौक अशा ठिकाणी विविध कामांचा शुभारंभ माजी आमदार के पी पाटील आणि युवा नेते राहुल देसाई यांच्या हस्ते करण्यात आला तर जिल्हा परिषद फंडातून बांधण्यात आलेल्या दत्त मंदिर सभामंडपाचं उद्घाटन माजी आमदार बजरंग देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं यावी बजरंग देसाई म्हणाले ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा पूर्ण करण्यावर नव्या सरकारनं लक्ष द्यावं माजी आमदार के पी पाटील युवा नेते राहुल देसाई नाथाजी पाटील सरपंच संदेश भोपळे यांनीही मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या रेश्मा देसाई कॉम्रेड दत्ता मोरे भुदरगड तालुका संघाचे चेअरमन बाळ देसाई गायत्री भोपळे जयवंत गोरे अल्केश कांदळकर सचिन देसाई आशाताई भाट विजय कोटकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते